बघायला मिळते टायगर का होता चांगला चेंडू होता, या ऑकलाइनचा चेंडू खोदून काढला इथे 30 सर्कल मध्ये, जोपर्यंत डायरेक्ट हिट केले शॉर्ट मिडिकेटला, यंगस्टर आहेत, एकने खातं उघडलं जातं. या वेळेला आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करताना कॅफे नगर संघ स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. या वेळेला निशांत, निशांतने देखील जबरदस्त बॅटिंग केली नाही, प्रेम पाटीलने काय बॅटिंग केली सागर पाटीलच, मला वाटतं खंडोबाच्या मंदिरात देखील ते जाऊन आले असतील सकाळीच, नारळ फोडलाय त्यांनी. शिवाजी पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय सकल निशांत. हा चेंडू या वेळेला मॅचची कडा, मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली शिवाजी पाटीलने. भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभवपणा लावला आणि थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केला, तिथून मात्र मोठ्या फटका मारण्यासाठी अहमद केले बॅटर बाद. सर्व खेळाडू आपण दिनेश कुटारकरशी संपर्क साधा, सुवर्णाचे सर्व खेळाडू दिलदास थोडासा ऑल इन द्या, सुहानाचे सर्व खेळाडू दिनेश खुटारकर बरोबर आपण संपर्क साधा, सुहानाचे सर्व खेळाडू. नाही तर नावं आम्हाला सांगायला सागर कोणतरी या ना प्लीज. राहुल चार चेंडूमध्ये तीन धावा आपल्याला बघायला मिळतात. शिवाजी पाटील जबरदस्त गोलंदाजी करतो, स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता तिसऱ्या क्रमांकाचा राहुल शिवाजी, तो राहुल चांगला चेंडू होता. या वेळेला फटका सुरेख आहे मिडॉनला, क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून चेंडू चालला. या वेळेला दणदण करत सीमारेषा पार चौकार. धावसंख्या दहा फलक ते आपण पाहू शकता. कॅफे नगर संघ प्रथम बॅटिंग करताना सात धावा आपल्याला बघायला मिळतात. अँडी देखील आमचे चांगले गुणलेखक आहेत, सातत्याने ऑपरेटिंग देखील ते करत असतात जीटीसीच्या माध्यमातून. शिवाजी गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचा षटक हाताळत आहेत. ओ चांगला चेंडू, यॉकलाईनचा चेंडू इथे संभ्रमात पाडला होता, कॉडब्यांचा अपील केलं जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना कॅफे नगर संघ आपण पाहू शकता फक्त आणि फक्त धावा झाल्या, धावपाल करते एक बॅटर बाद सात धावा. नाही सोनू देखील आले आहेत बघा, ड्रेस कोड चेंज केलं आहे त्यांनी. नाही उद्या मॅच आहेत, उद्या वाजता 8 वाजता यायचं आहे त्यांना, म्हणजे आज होळीला पोळी लावायची. नाही लाईट कधी ऑन होतील, थोडंसं काळोख देखील आता मैदानावर आपल्याला आपल्या समर्जन कक्षामध्ये देखील जाणवत आहेत. 11वी मॅच सुरू आहे, कव्या 11 विपक्ष कॅफे नगरमध्ये आपण मॅच पाहतोय. सूर्याजी पाटील देखील बघा, त्यांना माहिती आहे आपल्या गावची स्पर्धा इथे थांबणं फार गरजेचं आहे, आणि ते थांबतात देखील. स्पर्धा भरपूर एन्जॉय केली असते त्यांनी देखील. डायगर प्रीमियर लीग खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो, 365 दिवस वाट पाहणारी ही स्पर्धा अखेरकार सुरू झाली, आज होळी आहे. गोलंदाजी मार्कवर कोणी तो सांगायचंय, बॉलर्स नेम सूर्याजी पाटील, जरा गोलंदाजचं नाव सांगायचंय. सचिन, यस सचिन येतोय. सचिन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक गेलोय आपण पाहू शकता. खिडकाळी एडीकडून स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. या वेळेला रोहित सचिन, तो रोहित चांगला फटका स्वीपचा लाजवाब फटका, चेंडू चालला या वेळेला डीप स्क्वेअर लागला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव मिळणार आहे. रोहित चांगली बॅटिंग करतो. सचिन पुण्याचा गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू थोडासा आपण तर शॉर्ट लेंथ होता, पण त्याला स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिला होता स्क्वेअर लेग रिजनमध्ये. आता स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. या वेळेला तिसऱ्या क्रमांकाचा राहुल सचिन,
गोलंदाजी मारकवर राईट आर्म राऊंड द गंड मारक होते. ओ चांगला चेंडू, फुल लेन डिलिव्हरीचा चेंडू. या वेळेला बॅटची अतली कडा घेतली होती. खूप चांगली गोलंदाजी बघायला म्हणते. नाही माऊली इलेव्हनचे सर्व खेळाडू आपण नितेश पाटीलशी संपर्क साधा. माऊली इलेव्हन नेक्स्ट मॅच तुमचे, त्यामुळे नितेशशी आपण संपर्क साधा. माऊली इलेव्हनचे सर्व खेळाडू लगेच एक खेळाडू उठल्यात बघा. आपला संघ नायक आपल्याला बोलवतोय त्यामुळे सचिन. ओ चांगला चेंडू, तर झेलची शक्यता होती. यावेळेला चेंडू वेगाने चालला वाईट इश्लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक येतो जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. धावस संख्या 10 फल करते. पण पावशिता एकने पुढे सरकते. 9 धावा इंडिया. मला खूप चांगली माहिती देत आहेत रोहितला. पण पावशिता सचिन गोलंदाजी मार्क स्टॅकला. रोहितला आपण पाहू शकता. नाही थोड्याच वेळात लाईट देखील ऑन होतीलच. चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. चूक होणार नाहीये. शिवाजी पाटीलने खूप चांगला झेल पकडलाय. तसेच खेळाडू वाटले. मनोज आहेत का? नाही मनोजने खूप चांगला झेल पकडला. ऍक्शन तशीच झाली होती. नेक्स्ट मॅच आहे आपण पहिले तर. या वेळेला सुहाना इलेव्हन विपक्ष माऊली इलेव्हन. ती 12वी मॅच असणार आहे. चला टॉस आपण सज्ज राहायचंय दोन्ही संघांनी. नितीन कळण देखील. नितीन आपण भरपूर स्पर्धा कव्हर करतो. आपण म्हणले तर प्रीमियर लीग पण ही प्रकाश झोतातील पहिली स्पर्धा असणार आहे आपल्या विभागातील. याचं पूर्णपणे श्रेय आपण म्हणले तर शिवाजी पाटील असेल, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ असेल, किंवा जनमान क्रिकेट संघ. आपण तर डायगर संघाला देखील आपण धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. कारण एनडीए अशा प्रकारची स्पर्धा खेळणं म्हणजे खर्चिक काम. आणि ते त्यांनी आज इथे केलंय देखील. आता आजचा दिवस यशस्वीरित्या पार होताना दिसतो आपल्याला. सचिन पुण्याचा गोलंदाजी मार्क स्टॅकला. नवीन बॅटर आपण पाहू शकता वेळेला. चेंडू फ्लिक केलाय. काय फटका बनवलाय. चेंडू वेगाने चालला. या वेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषा पार. चौकार. प्रथम बॅटिंग करताना कॅफे नगर संघ. नवीन बॅटर आलाय परिमल. चला फास्ट घ्या, जरा फास्ट घ्या. नाही पंचांना विनंती आहे आपण फास्ट घ्यायचंय. सचिन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला परिमल. चेंडू या वेळेला बॅटची कडा. बॅटर बाद येतोय. सचिनला अजून एक यश मिळतंय. काय गोलंदाजी केली सचिनने या षटकात. धावा झाल्या प्रथम बॅटिंग करताना कॅफे नगर संघ. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त जर आपण पाहिली तर 13 धावा आहेत. चला नवीन बॅटर जरा लवकर जायचंय. सोनू देखील बघा थोडंसं आता आनंद घेत आहेत खाण्याचं. फोकस चालू करायचे. बघा सोनूचा इशारा आलाय. सोनू पण तुमचा येवल्याच्या आला नाही आज. उद्या अहो इथं 24 तासाचा कुणाला भरोसा नाही. शनाचा भरोसा नाही. तुम्ही सांगता उद्या रात्रीच काय झालं ते काय कळू शकत नाही. पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय कव्य इलेव्हनच्या माध्यमातून. गोलंदाज मनीष आलेत. बॅटर कोण आलाय? भावेश आलेत बॅटर. मनीष गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला. भावेशला आपण पाहू शकता. पचता भावेश कशा प्रकारे इथून आता गोलंदाजी करतो पाहिजे. स्ट्रायकला राहुलला आपण पाहू शकता. भावेश वैयक्तिक पहिल्या संघाचं 30 षटक होतो. स्ट्रायकला राहुलला आपण पाहू शकता. कॅफे नगरच्या माध्यमातून बॅटिंग करण्यासाठी मैदानात आलेला आहे. इथून आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. शिवाजी पाटीलला आपण पाहू शकता. मिडविकेटला क्षेत्ररक्षण करतो. थोडासा डीपमध्ये आहे. स्कोअरलेच्या दिशेने चालला आहे तो मनीष गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला. राहुलला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता. बॅकफुट गेले होते. या वेळेला पंच करायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. ते सुरुवात चांगली केली आहे मनीषने.
अजूनही धावा येत नाही, धावा फक्त आणि फक्त आपल्या तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कॅफे नगर संघ प्रथम बॅटिंग करतोय, 13 धावा धावफलकती लागल्या आहेत. इथून आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं. राहुलला मनीष राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो डायगर गाव एंडकडून. आज चेंडू पुण्यात बागपटात दोन कट करायचा होता, पंच आमच्याकडे फिरतात सांगतात की हा चेंडू स्वयर आहे, वाईड आहे, अतिरिक्त धावे भर. धावसंख्या धावफलकती 14 धावा धावफलकती आपण पाहू शकता या वेळेला. मनीष गोलंदाजी मार्ग राईट आर्म ओव्हर द कट मार्ग होतो स्ट्रायकरला राहुलला आपण पाहू शकता. फटका या वेळेला उंच गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, पंचांचा इशारा काय येतोय. वन बाउंड चेंडू गेलाय सीमारच्या पार चौकार. संख्या 18 कॅफे नगर संघ बॅटिंग करतोय प्रथम. राहुलने आपण आता चौकार मारलाय. मनीष पुण्याचा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाचा 30 षटक घेऊन आलाय. नेक्स्ट मॅच चला सुवर्णचे कॅप्टन आणि माऊल इलेव्हनचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचंय. पुन्हा एकदा बॅकपुढे गेला, पंच केलाय, चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. ओहो गुड कॅच, खूप चांगला झेल पकडला या वेळेला सचिनने, खूप चांगला झेल पकडलाय. भेलवाले देखील खूप प्रेमळ आहेत, तिने त्यांनी तिच्यासाठी बघा कुरमुरे देखील दिले गेलेले. नाही प्रेमळ मुलगी, आमच्या जवळ देखील भरपूर उशीर होती, ती कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाही, मस्ती करत नाही, शांतपणे बसून राहते. नाही सोनू तुम्ही देखील लहानपणी तसेच होते, पण आत्ता मस्तीखोर झालेत. नवीन बॅटर कोण आहे? आज चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवून दिला या वेळेला स्क्वेअर लेग सीमा रेषेपार. चौकार आलाय, प्रेम आलाय मकर. मनीष राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो स्ट्राइकला प्रेम. नाही एकदा आपण बघितलं कुठल्याच पण टेकअप झाला चेंडू. नाही खेळाडूंना पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की प्लीज जरा आपण सराव करताना ना व्यवस्थित सराव करा, मैदानात चेंडू येणार नाही याची दक्षता घ्या. धावसंख्या धावफलकती कॅफे नगर संघ प्रथम बॅटिंग करताना 22 धावा धावफलकती लागलेत. मनीष राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो स्ट्राइकरला प्रेमला आपण पाहू शकता. ओ फटका चांगला आहे, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मानो झालाय, त्यांना भीड करून चेंडू चालला या वेळेला. वन बाउंड सीमारेषा पार. तिचं टाइम झालं आणि फोकस देखील लागलेत. वेगळं दृश्य बघा, प्रेम काय खुश आहेत बघा ना. आज प्रेम सांगतो दिनेश पाटील सर्वांचा नाद करा पण माझा करू नका, मी एकदा भडकलो तर काही ठेवणार नाही तुमच्याजवळ. नाही ते मला वाटतं ना त्यांनी 13 इनिंग सांगितलं अपयशी झालो, पण आता DPL मध्ये मी माझी दादागिरी दाखवणार. प्रेम नावाचं वादळ निर्माण केलंय. नाही मालिकावीरसाठी काय येते, 100 जास्त धावा कुठल्याच प्रेमने. नाही प्रेम आत्ताच तुमच्या मामाच्या मुलाला फोन करा, मला मेसेज करा, सांगा सकाळी गुड मॉर्निंगच्या बदली तुम्हाला मेसेज करा, सांगा त्यांना काहीतरी. तर जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावफलकती आपण पाहू शकता कॅफे नगर संघ प्रथम बॅटिंग करताना 3 षटकाच्या समाप्ती 26 धावा अंतिम षटक घेऊन येतो या वेळेला आपण पाहू शकता. बॉलर्स नेम्स प्रेम, जरा बॉलरचं नाव सांगा. बॉलर बॉलर जगदीश. नाही जगदीश नाव ऐकलं ना आमचं, आपण बघितलं नारिवलीची धगधगती तोफ, नारिवलीचा बुलंद आवाज.
जगदीश स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला. भावेश प्रथमच चेंडू स्ट्राईकला आलाय. जगदीश लेफ्ट मला आहे. हो चांगला चेंडू होता. डाऊन डी ग्राउंड मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. बॅटर बाद फटका चांगला होता या वेळेला. खोदून काढला होता. खूप चांगला झेल पकडला तो. बॅटर बाद होतोय. मुलाला खेळवा मला तर वाटतंय. बॅट घेऊन सातत्याने फिरत असतो तो. नवीन बॅटर आलाय यावेळेला मैदानावर आपण पाहू शकता. प्रेम बॅटर कोण आलाय? मयूर आलाय. जगदीशला यश मिळालंय. जगदीश लेफ्ट हँड ओवर तिकडे मारक होतोय. कॅफे नगर संघ थोडासा बॅकफुट जातोय. धावा येत नाहीयेत. लेफ्ट हँड ओवर तिकडे मारक होतोय. सफल झाल्यात या वेळेला. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. सलग दोन चेंडूवरती दोन बॅटर बाद करतोय. जगदीश काय गोलंदाजी करतोय. सुहानाचे कॅप्टन आणि माऊलीचे कॅप्टन टॉस साठी या. चला जरा लवकर जा लवकर जा. नाही गावात होळी देखील आहेच. होळी देखील आपल्याला साजरा करायचे. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि उद्याच्या धुलीवंदनच्या देखील सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बॅटर कोण आहे? ऑन हॅट्रिक जगदीश. कारण या स्पर्धेत एक 50 धावा कुठल्या प्रेमच्या माध्यमातून जगदीश हॅट्रिक पूर्ण करतो का पाहायचं आहे. चांगला चेंडू होता या वेळेला. वाईड यॉर्करचा वापर केलाय. सुमंता तुम्ही जर डान्स करताय ना तुमच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयाचं. क्या बात आहे. डान्सिंग करतायत कोणतरी. देवेंद्र देवेंद्र आता आपण ओ वेल लेप केलाय. जगदीशचा चेंडू पंच वाईड चिखून करतायत. अवंत धावेने भर धावसंख्या धावपळ करते आपण पाहू शकता या वेळेला. 27 धावा 27 धावा. जगदीश पुण्या गोलंदाजी मार्कवर. देवेंद्र जगदीश लेफ्ट हँड ओवर तिकडे मार्क टाकला. देवेंद्र पुल केला या वेळेला. क्षेत्ररक्षक घेतोय. चूक होणार नाहीये. बॅटर बाद. यश मिळतं अजून एक जगदीशला. नाही दिलदास जबरदस्त गाणं होतं. संगीत इतकं चांगलं होतं ना मला फक्त म्युझिकच समजली. शब्द काहीच समजत नव्हते. नवीन बॅटर येतो जयेश. नाही यासाठी तर दिलदास जाणला जातो. नाही धनाजी पाटील उर्फ बादशाह बघा एक वेगळी शैली आहे ना त्यांची. नाही आपण बऱ्याच गावात अनमोल रत्न पाहिले पण या गावात देखील भरपूर अनमोल रत्न आहेत. जगदीश कोलू त्याची मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता बोला. जयेश दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. काय गोलंदाजी केली जगदीशने. आज चेंडू गुडल्यास पण टेकअप झाला. इथे विकेटची शक्यता आहे आणि विकेट मिळेल. सांगित यश बॅटर बाद. आता अंतिम चेंडू आहे. शंभर रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाही बघा दादा तुम्ही सांगाल पण नंतर आम्हाला घरी जाऊ दे. नाही पैसे जमा द्या. नाही दादा तुम्ही सांगता म्हणून आम्ही बोलतो. नंतर असं नको व्हायला आम्हाला गडून बोललं जागू दे. नाही नाही तसं नाही. प्रेम आहे ना प्रत्येकाचं. पण कधी कधी काय माणूस प्रेम दुसऱ्यावरती दाखवतो राग दुसऱ्यावरती काढतो. तसं काही होणार नाही आहे.
वन टू गो बेटर आहे नवीन यावेळेला आपण पाहू शकता नाही उद्याची वेगळी मजा आहे. अक्षित आले आहेत डॉट चेंडूची समाप्ती होणार आहे पंच वाईड चिखून करत आहेत. धावसंख्या एक ने पुढे सरकते धावसंख्या दहा फलकर त्यामुळे पाहू शकता वेळेला कॅफे नगर संघ प्रथम बॅटिंग करताना 29 धावा गडी बाद झाल्यात तब्बल आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतायत यावेळेला 8 गडी बाद झालेत. नाही ते विकेट आणि टॉसला महत्व आहे कारण खेळाडू जास्त आहेत त्यामुळे 10 जरी विकेट गेले तरी पण 11 बॅटर येऊ शकतो ना मैदानात 11 साथ द्यायला. अंतिम चेंडू जगदीश हा चेंडू पूल केला यावेळेला उंच उंच चेंडू गेलाय लांबी प्राप्त करतोय मच निडेड षटकार येतोय. धाव संख्या दहा फलकर ते आपण पाहू शकता कॅफे नगर संघ प्रथम बॅटिंग करताना 8 गडी बाद 35-36 धावांचं लक्ष कव्य इलेव्हन संघासमोर. चला माऊली इलेव्हनचे कॅप्टन आणि सुहानीचे कॅप्टन टॉससाठी या माऊली आणि सुहानीचे कॅप्टन नितीन काळे यांच्या शुभास्ते मी टॉस करू आलेत काय. चला या लवकर टॉस करण्यासाठी. चला लाईन अप करून घ्या जरा लाईन पाडून घ्यायचे सुवर्ण इलेव्हन संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला आपण तर क्षेत्ररक्षण करायचं आहे. बघा थोडस अंधारमय वातावरण झालंय कॉम्प्युटर बॉक्स मध्ये थोडस लाईटच व्यवस्था करायची. चला सुवर्णचे सर्व खेळू या सोना टॉस विन फील्ड आहे.
ना बघा, कोणत्याही प्रकारचं पैसे आता स्वीकारले जाणार नाहीत. आयोजकांच्या सूचना आल्यात, पैसेच लावूच नका. नाही एव्हा कॅससाठी फक्त पारितोषिक, कोणत्याही प्रकारचं पक्ष आता आम्ही पुकारणार नाही आहेत. सर्व समालोचक आता सूचना केलेली आयोजकांच्या माध्यमातून. चला जरा लवकर, नाही का आमच्या गुणलेखक जरा यायचं, कोणतरी कॉमेंटरी बॉक्समध्ये गुणलेखक नाही आहेत, खरं का थोडंसं अंधार देखील आहेत. धावा झाले, धाव फल करते आपण पाहू शकता. 36 धावांचं लक्ष्य कव्या 11 संघासमोर. न बघा सोनू, त्यांना पण गुणलेखन जमत नाहीये. नितीन काळे जरा या एक मिनटं. नाही मग अंधार आहे ना, त्यामध्ये दिसतच नाही का इथे. जितू आले आहेत, जितू जरा लाईटची व्यवस्था करायला सांगा ना. सॉरी सर, चला लवकर जरा मॅच सुरू करा. न 35 धावांचं लक्ष आउट किती लागतं नऊ. त्या एड्स वाले विनूच्या बायकोला ऐकल्यावर 25.
सामना सुरू होतोय. चला बॉलरचं आणि बॅटरचं नाव सांगायचं जरा. राकेश आणि बॅटर आणि सूरज आणि आपण राकेश आणि सूरज ही जोडी आपण मैदानात पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. या वेळेला निशांत आहेत. निशांत गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू शपथ होऊन चौकार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. या वेळेला निशांत स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. या वेळेला सूरजला आपण पाहू शकता. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. काय गोलंदाजी केली जाते बघा. चौकाराचं प्रत्युत्तर इथे दिले बाईच्या माध्यमातून. चौकाराला आपण त्याचं प्रत्युत्तर दिलं इथे. निशांत आपण इथे विकेट मिळवलंय. बाराम पाटील यांच्या माध्यमातून तिन्ही समालोचकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जयेश कुटारकर जरा आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. धावसंख्या 10 फलकती जितू पाटील मला 5. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता मैदानात. मनोज आलाय. मनोजला एक अतिशय चांगला बॅटर आहे. मनोज खूप चांगला खेळाडू आहे. बऱ्याचशा इनिंग त्याच्या आम्ही देखील पाहिल्या. पेंढारकरची आजही मॅच आम्हाला आठवते. संकटात आपण इथं संघ असताना 50 धावांची खेळी जबरदस्त केली होती. निशांत राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. बॅक पुढे जाऊन पंच केला. यावेळेला गॅप शोधलीये कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला काढलंय. चेंडू सीमारेषा पार जातोय. मनोज आलेल्या चौकाराने खात उघडतोय. धावसंख्या धावफळ कधी कव्या 11 संघाची 9 धावा. चेस करायचे आहेत यावेळेला आपण बेले तर 35 चेस करायचे आहेत. लेफ्ट हँड ओव्हर द कट मारत आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केली जाते. रोहित चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. कव्या 11 संघ चेस करतोय. 35 धावा. अजूनही 25 गरज आहे. सायकिनला बॅटर आपण पाहू शकता. या वेळेला राकेश अतिशय चांगला आपण इथं खेळाडू. एक काळ गजवला आता रेग्युलरच्या माध्यमातून देखील. परत सुहाना 11 सर्व खेळाडू जरा आमच्या समोरच्या कक्षासमोर या. आपण आपले खेळाडू आपल्याला बोलत आहेत. षटक संपलंय. धावसंख्या दहा फुलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 10 धावा. कव्या 11 संघ थँक्यू. बघा तर बघा थर्ड अंपायर जर आपण पहिले तर इथून दिसला व्यवस्थित कॅमेरामध्ये जर काही झालं तर आपण डिसिजन देऊ. अन्यथा ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन देते तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. ऑनफुल आपण तर ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन देते तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. सॉफ्ट सिग्नल जो असेल ते तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. लगेच देऊ तिथे. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. या वेळेला 10-25 अजूनही धावांची गरज आहे.
धावसंख्या दाखवलं का त्यापुढे पाहू शकता ज्यावेळेला 10 कॅफे नगर संघाने प्रथम बॅटिंग करता 34 धावा केलेत. नाही मनोजने आल्या आल्या खातं उघडलं. मनोज आणि आपण तर राकेशची जोडी मैदानात चांगली बॅटिंग करते अव्या 11 संघाची. तर या जोडीने देखील भरपूर वेळास संघ अडचणीत असताना संघाला विजय मिळवून दिलाय. जर्मन डायगर संघाला गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहू शकता यावेळेला वेगवान गोलंदाज रोहित. डान्सिंग डाऊनच्या फटका सुरेख आहे यावेळेला. काय पद्धत आली ते बघायला मिळालंय. चेंडूला फेकून दिलं यावेळेला. लॉंग ऑफ सीमारेषा पार षटकार. सोळा चेंडू आणि 19 आपण तर 19 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. समीकरण 16 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं उलटं सांगितलं होतं आम्ही, माफी असावी. डॉट चेंडूची समाप्ती आता 15 चेंडू 19 धावांची गरज आहे. जितू पाटील इथून बघा षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलं जातोय. त्या बॅटरने षटकार मारला त्याला थांबवण्यात यश मिळवलं गोलंदाजाला. चांगला चेंडू तर बाकपट गेला कट केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तर जास्त भरपूर क्षेत्ररक्षक असल्यामुळे चेंडू जात नाही आहेत जितू पाटील. अन्यथा गॅपमधनं चौकार गेला असता. धावसंख्या धावफलकर त्यापुढे पाहू शकता 17. अर्ध लक्ष पार झालंय. अजूनही 18 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला बॅटर पाहू शकता राकेश पाटील. पाटील बंधूंची जोडी मैदानात आहे. जितू पाटील आमचे गुणलेखक आहेत. रोहित गोलंदाजी मार्कवर. मॅच संपली नाही आहे. इथूनही मॅच कमबॅक होऊ शकतं. कॅफे नगर जर संघाने हे 2 विकेट मिळवलं ना. रोहित हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली. राकेशला मैदान सोडावं लागतं. बॅटर बाद रोहितला महत्त्वपूर्ण यश मिळवलंय. नवीन बॅटर आहे तो आपण पाहू शकता ज्यावेळेला. शिवाजी पाटील सर्वात अनुभवी खेळाडू. जनमन क्रिकेट संघ डायगर संघाने TPL मधील देखील सर्वात अनुभवी खेळाडू. आता महत्त्वपूर्ण जोडी मैदानात आहे. यश मिळालं गोविंदाचं आपण पाहू शकता ज्यावेळेला. रोहितला यश मिळालंय. सुहाने 11 सर्व खेळाडू आमच्या समालोचक कक्षासमोर या. आपण आपले सर्व खेळाडू आपल्याला बोलत आहेत. माऊलीचे पण माऊली आणि सुहानामध्ये आपण मित्र मॅच होणार आहे. रोहित गोलंदाजी मार्कवर. सायकलला बॅटर आपण पाहू शकता. शिवाजी पाटील एक अनुभवी खेळाडू. ओ चांगला चेंडू होता. काही कळायच्या आधी देशरक्षाच्या हातात जातोय. प्रचंड वेगाने इम्प्रेस करतोय रोहित यावेळेला. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर त्यापुढे पाहू शकता. चेस करतो यावेळेला काव्य 11 संघ. आपण बेहतर 17-12 चेंडूमध्ये 17 आले. आता 12 चेंडूमध्ये जर विचार केला तर अजून 18 धावांची गरज आहे. जितू पाटील मॅच संपली नाही आहे. कारण अजून इथून कोणता संघ हारला नाही आहे, कोणता संघ जिंकला नाही आहे. तर स्वप्नील या आपण गुणलेखकाच्या भूमिकेत.
जिंकू शकतोय किंवा आपण आता कव्या इलेव्हन संघ जिंकू शकतोय. चला लवकर जरा फास्ट घ्या. पश्चाता गोलंदाजी मार्कवर कोण होते कॅफे नगर संघाच्या माध्यमातून. भावेश पाटील येतो गोलंदाजी मार्क. भावेश आंबेकर येतोय स्ट्रायकरला. बॅटर आपण पाहू शकता ज्या वेळेला. मनोज आणि शिवाजी जोडी. 12 चेंडू 18 ची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 17 झाल्या आहेत. विकेट आणि टॉसला फार महत्व आहे. प्रथम बॅटिंग करताना कॅफे नगर संघाने 8 गडी बाद 34 केल्या होत्या. डान्सिंग डाऊच्या माध्यमातून डाऊन द ग्राउंड फटका आपल्याला बघायला मिळाला आहे. आपला जोपर्यंत चेंडू फिल्ड होईल 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतंय. पंचांनी बघा तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचं ठरवलंय. रेफर केलं या वेळेला. डिसिजन पेंडिंग आहे. 2 धावा कंप्लीट आहेत की बॅटर बाद आहे. नो डाऊट आहे. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 2 ने पुढे सकते. धाव संख्या दाफल करते आपण पाहू शकता या वेळेला. 19 धावा. भावेश गोलंदाजी मार्कवर गरगाव एनकडून स्ट्रायकरला आपण पाहू शकता. मनोज पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. एक बाजू लावून धरली त्यांनी. लटम राऊंड तिकडे मारतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आता पूल करत होता. शॉर्ट स्कोअर लेग रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल इथे 1 धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या चेंडूवरती आपण तर 10 धावा आल्या. 2 नंतर 1 आले. म्हणजे एकूण जर विचार केला तर 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्या. 15 धावांची गरज आहे. मॅच आपण इथं सोपी होत चालली. पण इथून अजून बघितलं तर कव्या इलेव्हन संघाला मॅच अजून जिंकले नाही. त्यामुळे आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं असणार आहे. खास करून शिवाजी पाटीलला देखील 1-2 मोठे फटके मारावे लागतील. तर समीकरण सोपं झालं आहे पण इथून अजून सोपं करायचं आहे त्यांना. भावेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंडकडनं मारा करतो. स्ट्राईकला शिवाजी पाटीलला आपण पाहू शकता. हा चेंडू बॅकफुट गेला कट केला या वेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केले. ते शिवाजी पाटील यासाठी जाणार होतो जास्त करून सिंगल डबलवर ते भर देतात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मिळाला तर त्याला पूलच्या माध्यमातून किंवा हुकच्या माध्यमातून सीमा पार देखील धरतात. धावसंख्या दाखल करते 21. कारण त्यांना माहिती सिंगल डबलने देखील आपण इथून मॅच जिंकू शकतोय. त्यामुळे धोका पत्करत नाही. मनोजला जास्त जास्त स्ट्राईकवर आणतात. 14 धावांची गरज आहे अजून. भावेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं. संघाचं 3rd षटक घेतोय. स्ट्राईकला मनोज पाटील. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू हुक करायचा होता या वेळेला. शप्पल जास्त झाले होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. मॅच संपली नाहीये. कॅफे नगर संघ प्रयत्न करतोय. त्यांना माहिती आहे इथून मनोजची विकेट मिळाली तर आपण मॅचमध्ये वापसी करू. चेंडू बाकीत फक्त आणि फक्त अजूनही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. भावेश तो मनोज डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू हवे ते झेलची शक्यता आहे. वाईड इस्ट लॉंगनला चूक होणार नाही. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिले भावेशनी. मनोजला मैदान सोडवं लागणार आहे. कान मिटवीस.
म्हणजे अजूनही 7 चेंडू आपण बघितले तर 35 करायच्या 14 गरज आहे. विकेटच्या आधारे आपण म्हणतात 13 देखील चालू शकतात. खरं प्रथम बॅटिंग करताना कॅफे नगर संघाने आपण धावा केल्या होत्या 34-8 गडीबाद. भावेश फटका यावेला हवेमध्ये, झेलची शक्यता आहे, खूप चांगला झेल घेतला तर बॅटर बाद. 2 चेंडूवरती 2 महत्वपूर्ण बॅटर बाद केल्यात भावेशनी आणि आता येणार समीकरण 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. अजूनही 13 चालू शकतात. खरं विकेट जर विचार केला तर कमी गेल्यात कव्या इलेव्हन संघाचे. 8 गडी बाद झालेत. नाही मोजा तुम्ही. बाद झालेत तर मी आपण बघितले तर कव्या इलेव्हन संघाचे विकेट देखील कमी गेले आहेत. तर धावा हवेत आता शेवटच्या षटकामध्ये जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये 14-13 चालू शकतात. अक्ष देतो गोलंदाजी मार्कवर. नक्कीच चांगलं गीत लावा, भाईंचं गीत लावा. शिवाजी पाटील आहे तोपर्यंत आशा असणार आहेत. अक्षत आलेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता शिवाजी पाटील. शपल झाल्यात, हुक करायचा होता चेंडूला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि आता धावा हव्यात. आपण विचार केला तर 14-13 चालू शकतात. अजूनही काय जबरदस्त गोलंदाजी करतोय कॅफे नगर संघ. हार मानायला तयार नाही मैदानावर. खरं संघर्ष त्यांनी प्रचंड केलाय आणि संघर्ष आता वाढवत चाललाय. त्यांनी विपक्ष संघावरती दबाव निर्माण केलाय. शिवाजी पाटील सारखा बॅटर आहे पण त्याला मोठे फटके मारावे लागणार. नित्यंत गरज आहे मोठे फटके मारण्याची. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शपल झाला, धूक केलाय, पाठवून दिलाय चेंडूला यावेळेला. लॉंग लेट सीमा रेषापार. पंचांचा इशारा तो षटकार, मच निडेड षटकार. षटकार मारलाय तर श्याम पाटील यांच्याकडून 500 रुपये आलेत शिवाजी पाटीला आणि माझ भाईंकडून देखील 100 रुपयाचा पारशिक आलेले. आणि अजून जर षटकार मारले तर अजून 500 रुपयाचा पारशिक मिळते. तक्षित चांगला चेंडू होता, काय वेग होता, पण पंच वाडीची खूण करतायत. समीकरण बदलत. आता येणार आहे 4 चेंडू आणि धावा हव्यात फक्त आणि फक्त. तर अजूनही आपण भेटतर गरज आहे तर आपण भेटतर 35 गरज असताना 7 गरज. हा चेंडू यावेळेला शपल धुवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची समाप्ती. आता चेंडू बाकीत फक्त आणि फक्त. विचार केला तर 3 चेंडू आणि धावा हव्यात. 7-6 चालू शकतायत कारण विकेट कमी गेल्यात कव्या इलेव्हन संघाचे. मग अशी आपण तर 4 आणि षटकारसाठी आपण तर 100-100 रुपये. पुन्हा एकदा शपल झाले, पाठवून दिले चेंडूला यावेळेला. वेगाने चाललाय चेंडू फाईन लेक सीमा रेषा पार. 4 समीकरण बद्दल.
तीन धावांची गरज आहे. मॅच आवडले असेल टाळा होऊन जाऊ दे. इथून पाहिजे दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. कॅफे नगर देखील सामना सोडायला तयार नाहीये. कव्या इलेव्हन देखील सामना सोडायला तयार नाही. एक चेंडू तीन धावांची गरज आहे. दोन चालू शकतात विकेटच्या आधारावर. शिवाजी पाटीलचा हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. बॅटर बाद आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय कॅफे नगर संघाने. अभिनंदन. मॅच आम्ही लगेच घोषित करतोय. चला सुवाना इलेव्हन संघ लगेच. तर भावेश ज्याने गोलंदाजी करताना आपण